CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। तेने माझ्या बरोबर ती काम करत असते आणि राजकारणापेक्षा तिचा काल समाजकारणाकडे जास्त असतो। गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचा काळ जेव्हा आला त्यावेळी जेव्हा आम्ही पाहिलं की परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि त्यावेळेस काय की महापालिका शासन असेल केंद्र असेल आपापल्या परीने काम करत होते तरी पण कुठेतरी कमी आपण कुठेतरी कमी पडतोय का। आणि ह्या वेळ त्यावेळेस लोकांचे रेग्युलर फोन आम्हाला येत होते आणि त्यांना ॲडमिशन देणं हे देणं ही परिस्थिती चालू होती। आणि त्यानंतर जेव्हा बघितलं की आज जेव्हा अलग अलग प्रकारचं आता डेंग्यू असेल मलेरिया असेल किडनीचे आजार असतात वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आपले हॉस्पिटल्स कमी पडत आहेत ज्या लोकसंख्या पाहिजे किंवा कुठे कुठे काय होतं आहे की प्रॉपर त्यांना म्हणजे कुठे जायचं कुठे ॲडमिशन घ्यायचं कुठला रोग कुठे बरा करू शकतो। काहीच्या वेळेला किडनीसारखा आजार जर असेल तरी आज 30-30 लाख रुपये हार्टचं असेल तर 10 आणि 15 लाख रुपये राज्य शासनाचे हॉस्पिटल आहेत महापालिकेचे हॉस्पिटल आहेत पण लोकसंख्येच्या अभावी ते कुठेतरी कमी पडतात। त्यामुळे आपण राजकारण करत असताना ज्यावेळी आम्ही राजकारण करतो त्यावेळेस काय होतं की त्या राजकारणाच्या अंतर्गत मग बरीचशी लोकं यायला पण मागत नाही एक एजेंडा असल्यामुळे आणि त्या राजकारण सोडून काम करायचं असेल तर एखादी फाउंडेशन बरोबर असणार आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि खरं म्हणजे ही कल्पना आल्यानंतर ही कल्पना मी माझ्या विशेषने आम्ही माझा मुलगा असेल माझा दुसरा पुतण्या भाचा आहे दुसरा माझा भाचा हे 3-4 लोक जी युवा पिढी आहे हे लोक त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले प्रकारे त्यांचं बस्थान त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं की बाबा उद्या संसार कराल तुम्ही आणि तुमच्या संसारामध्ये रममान होऊन जाल त्यापेक्षा तुम्ही जे काय कमवणार त्याच्यातून समाजाला काहीतरी समाजोपयोगी करा मग ते कशाप्रकारे करायचं समाजाचं देणं द्यायचं आहे पण ते करायचं कशाप्रकारे मग त्यातून ही संकल्पना आली। माझा मुलगा आशिष असेल दुसरा माझा भाचा अभिषेक असेल रितेश आहे दुसरा माझा भाचा आणि आम्ही सगळ्या टीमने ठरवलं की बाबा एक फाउंडेशन जमा करायचं त्या फाउंडेशनमध्ये एक मुबलक निधी उभा करायचा आणि ती निधीच्या माध्यमातून आरोग्यासाठी शैक्षणिकसाठी किंवा क्रीडा क्षेत्रात ह्या दृष्टीने आपण काम करायचं आणि ती संकल्पना म्हणूनच आम्ही ॲज महा फाउंडेशन इथं उभं केलं आहे आणि याच्यातून लोकोपयोगी जी कामं होती त्या कामाला चालना द्यायचं। बघा काय की सायकल विकलांग देणं सायकल म्हणजे सायकलची जशाची गरज पडते त्यावेळेस त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या आमच्या आम्हाला संपर्क करतात की बाबा आम्हाला 2 लोकांना द्यायची आता 4 लोकांना 5 लोकांना तर हे सायकल वाटप हे आमचं सातत्याने चालूच असतं। त्याचबरोबर एक किडनीचा पेशंट आहे त्याच्या त्या किडनीच्या त्या ह्याला जे ट्रान्सप्लांटला जवळजवळ मोठ्या निधीची आवश्यकता आहे आज आम्ही इथून सुरुवात केली त्याला एक छोटासा चेक आमच्याकडून आम्ही दिला आहे 25,000 आणि त्यांना सुरुवात केली आता उद्या त्यांच्याबरोबर आमची संस्था त्या पेशंटच्या घरच्यांना बाकीच्या मोठ्या मोठ्या ज्या NGOs आहेत त्यांना संपर्क करून त्यांना तो निधी उपलब्ध करून जेणेकरून जेवढा हातभार आम्हाला लावता येईल त्या पद्धतीने त्यांना लावायचा आहे। कोरोना काळात पण बऱ्याच जणांची परिस्थिती एकदम दयनीय होती एका कुटुंबात जेव्हा आम्ही बघितलं की कोरोनाच्या आजाराबरोबर विकलांगपणा त्यांच्यामध्ये शरीरात होता आणि त्यामुळे त्यांची अशी परिस्थिती होती का त्या कुटुंबाला 2 महिने तर त्यांच्या म्हणजे आजूबाजूच्यांना पण माहिती नव्हतं की अन्न आहे की नाही आणि मग आम्ही त्यांना त्यावेळेस सुद्धा मदत केली होती आणि त्यांना सांगितलं आमच्या संपर्कात राहा जेव्हा जेव्हा अडचण आहे जोपर्यंत स्थिर स्थावर तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करत राहू आणि त्या दृष्टीने आपण त्यांना आज तिथे त्यांना सोबत हे आपण मदत केली आणि अशा प्रकारे वाढदिवस साजरा करत असताना तो एक त्याच्यातून चांगला मेसेज जाईल हे पण आमचं पाहणं होतं की वाढदिवस केला जे आपला फटाक्या फोडल्या आणि मग ते करायचं होतं आपण त्याच्यातून एक संदेश द्यायचा होता कारण मुलाची पाटणकरचा वाढदिवस कधी आम्ही असं साजरा करतच नाही वाढदिवसाला कुटुंब आम्ही बाहेरच असतो पण तिला म्हटलं एक सामाजिक काम करून आपण गेल्या वर्षीची ही कल्पना आहे कोविड काळामुळे आपण जमू शकत नव्हतो
त्यामुळे आज त्याला आपण आज चाललं वाढदिवस माझा असतो तेव्हा आम्ही नेहमीच बाहेर असतो पण यावर्षी वाढदिवस आपण म्हटलं इकडे करूया त्याचं कारण असं आहे 2 वर्षापूर्वी माझं 50 वर्ष मला झाले कम्प्लीट झाली तेव्हा मी ठरवलं होतं की मला 2 गोष्टी करायच्या आहेत एक तर मला माझी बॉडी डोनेट करायची आहे मी ती केली 50 वर्ष झाली माझी तेव्हा आणि हे एक बाकी होतं कारण कोरोनाच्या काळामध्ये हे आम्हाला करता आलं नाही म्हणून आज आम्ही मा फाउंडेशन या नावाने आज आम्ही इथे ट्रस्ट स्थापन केलेले आहे माझा मुलगा अर्चिस त्याला पॉलिटिक्सचा अजिबात इंटरेस्ट नाही आहे पण मी याला इंटरेस्ट नसला तरी पण आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो तू नेहमी स्वतः कमवणार आहेस काम करणार आहेस त्याच्यापाठी तुझ्यापाठी सोशल वर्क तू काय करणार मग आम्ही एक संकल्पना अशी मांडली की तो म्हणाला की आपण एक मा फाउंडेशन आपण तयार करूया आणि त्या माध्यमातून त्याच्यात राजकारण विरहित समाजकारण आताही तू मला म्हणाला मम्मी हे तर सगळं राजकारण झालं मी राजकारण नाही आता आपल्याला करावं लागणार आहे कारण आपण संस्था ओपन स्थापन करतो आहे तर हे थोडं आपल्याला पुढे जायसाठी हे यांची साथ असणं गरजेचं आहे नागरिकांचं आणि आज इथे मा फाउंडेशन आपण स्थापन केलेले आहे समाजासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा असते मला नेहमी वाटतं की आपण येतो आहे जन्माला येतो आहे काय घेऊन जाणार आहे सगळं इथेच आहे जे आहे आपल्याकडे येते त्याच्यातलं आपलं थोडंसं आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे या दृष्टीनेच फक्त त्याच्यात मी स्वार्थी आहे याच्यात काही स्वार्थ नाही आहे पॉलिटिक्स काही नाही आहे आणि मला स्वतःला पण आवडत नाही जास्त पॉलिटिक्स पण आपण या फील्डमध्ये आलो आहे त्याच्याप्रमाणे आता आपण हे पुढे याची वाटचाल सुरू करणार आहे छान वाटतं खरं तर मला नेहमी वाटतं की पाटणकरांच्या पाठी उभं राहावं नेहमी पाठी मला पुढे जायची माझी अपेक्षाही सुद्धा नाही मला वाटतं मी त्यांच्या पाठी राहून ते पुढे जेवढं जातील त्याच्या पाठी मी नेहमीच त्यांच्या पाठी असणार आहे बस इतकंच ये मेरे मॉम का ड्रीम ही था कि जिस सोसाइटी में बड़े हुए सोसाइटी को रिटर्न करे कॉन्ट्रीब्यूट करे बट जिसमें कुछ पॉलिटिकल या इन्फ्लुएंस ना हो सो पिछले साल ही मेरे मॉम का 50th बर्थडे हुआ था तभी हमारा प्लान था इनिशिएट करने का बट ड्यू टू कुछ कोविड के रीजंस की वजह से हम नहीं कर पाए सो इसलिए यह शुरुआत है और माँ फाउंडेशन नाम इसलिए क्योंकि मैं मेरे मॉम को माँ बुलाता हूँ और हम मतलब मेरा भाई है अभिषेक कांबळे जो अपने ट्रेजरर है और मेरा भाई रितेश पडवल सेक्रेटरी हम तीनों ने सोचा कि जैसे मेरे डैड सोसाइटी के लिए इतना कुछ कर रहे हैं बट जैसा मैंने कहा विदाउट इन्फ्लुएंस ऑफ पॉलिटिक्स हम लोग कुछ कर रहे हैं यह है कि कौन सी भी फील्ड हो लो आप कल्चरल हो मॉरली हो या सोसाइटल लेवल्स पे हो लोग या फिर फिनेंशियल हेल्प हो तो हम उस हिसाब से ऑर्गेनाइजेशन जस्ट बिल्ड हुआ है सो उस हिसाब से हम लोग ग्रुप्स में हम लोग मीट होएगा और उस हिसाब से हम कर लेंगे फाउंडेशनच्या वतीने जरी बहिणी आता हे करत आहेत तरी पण याच्या अगोदर त्यांनी असंच निस्वार्थपणे सर्वांची मदत केली आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे त्यांच्या वाढदिवस साजरे करताना कारण लहान थोर कोणी असू दे कोणाला काही अडचण असते पाटणकर साहेब आहेत बहिणी आहेत त्यांनी नेहमी सर्वांना मदत केली आहे जेवढं त्यांना शक्य होईल त्यांनी मदत केली आहेत लोकांचे प्रॉब्लेम जे आहेत ते दूर करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे आम्ही युवासेनेच्या वतीने त्यांच्या इकडे वाढदिवसाचं त्यांना अभिनंदन आम्ही करायला त्यांच्याकडे इथे आलो आहोत